हिवाळी अधिवेशन विंटर सेशन विधानसभेचे सुरू झालं आणि त्या विंटर सेशनाचा हो पहिलो ब्रेकओवर सकाळी क्वेश्चन ओवर झालो आणि ताजे उपरांत नॉर्मल कामकाज झाले. पण दोन मुद्दे, एक मुद्दो जो सदांच गाजता फाटले काही दीस तो म्हणजे नॅशनलायझेशन ऑफ रिव्हर्सांचा जो वास्कोच्या जेटीच्या निमतान परत चर्चेक आयलो आणि एक दुसरो म्हणजे दयानंद सोपटे बाबान आपल्या मतदारसंघातल्या टुरिझमाच्या प्रकल्पांची कशी गुड्डलसांव जाल्या हे दाखोवपाचा प्रयत्न केला होता. दोन्ही विषयाचे आम्ही भासाभास करतात आणि गेस्ट असे असतात म्हणजे कडेन ज्या दोन्ही विषयांचे उलोवपाक शकतात. पहिली असा ते जाणी आज सकाळी विधानसभेचा विषय काढलो ते काँग्रेसीच्या ज्येष्ठ फुडारी आणि आमदार दयानंद बाब सोपटे स्वागत. आणि एक दुसरे असतात म्हणजे बरोबर गोय विधानसभेचे उपसभापती भाजपाच्या ज्येष्ठ फुडारी आणि पर्यटन आणि वो नॅशनलायझेशन ऑफ रिव्हर्स तांच्या कलंगूट पंचायतींनी हाजे रेझोल्युशन घेतला ते मायकल लोबो. हांव सुरवात तुमचे कडच्यान करता, तुमची मतदारसंघातली विषया वेल्यान सुरवात करया आणि मागीर नॅशनलायझेशना कडेन या. किती गुड्डल असा तुम्ही सकाळी सांगली की परत एक फॉट इन शॉर्ट लोकां खातीर सांगात अँड देन आय वील टेक रिप्लाय फ्रॉम द रुलिंग. गुड्डल असा म्हणटकच आमच्या भशेन ते दुसरी भानगडी अंडर द डेवलपमेंट ऑफ कोस्टल सर्कीट अंडर स्वदेश दर्शन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटा कडसून 100-200 कोटी म्हणजे ॲक्च्युली ऑलमोस्ट 200 कोटी म्हणूया, पहिली 100 आणि मागीर 100 हाच्या अंडर जे प्रोजेक्ट मांद्रे कॉन्स्टिट्युशन घेतले हांवें ताची डिटेल स्टडी केली. टेंडर इन क्रोड्स ऑफ रुपीज, फॉर एग्जाम्पल तुमकां सांगता डेवलपमेंट ऑफ मोरजीम खिंड ॲक्च्युअल टेंडर कॉस्ट ताजो 5.3 करोड, दॅट इज 5 crore 3 lakhs. पण आज जर ताचे फायनल जर हे झाले बील तर ताचे इट कम्स टू अबाउट 6.5 crores, डिफरन्स ऑफ 1.43 crores. पळयात आम्ही इस्टिमेट करता, एक्सपर्ट असतात आमचे टेक्निकल एक्सपर्ट, आणि हे करता असताना एकाच प्रोजेक्टाचे द डिफरन्स ऑफ ऑलमोस्ट 1.5 crores हाचे वरसूनच कळटा की आम्ही जे सेंट्रल गव्हर्नमेंटचो लोकल म्हणजे पब्लिका खातीर जो पैसो येता तो ज्या पद्दतीन लोकांच्या फायदे खातीर यूज जावपाक जाय, ज्या पद्दतीन म्हणजे ज्या मॅनरान आणि बाबा टेकिंग इंटू कन्सिडरिंग इन कॉन्फिडन्स द लोकल पीपल. ह्या प्रोजेक्टासून हांव डेफिनेटली सांगता कोणाकच लोकल हाका कॉन्फिडन्सान घेऊन. एक गजा सांगा, तुम्ही भानगडी हो शब्द वापरलो, भानगडी म्हणजे किती करप्शन झाला काय, अफरातफर झाल्या काय, गैरव्यवहार झाला काय, घाळपण झाला, भानगड तुम्ही कोणती कॅटेगरी भीतर घालता? भानगड म्हणजे अफरातफर आहे म्हणू शकना, पण डेफिनेटली सो कॉल द अदर वे बिकॉल वी मे से ऑल्सो अफरातफर म्हणजे पैशाची अफरातफर, घाळपण झाला. हय हय, आता ती कोणी केला हांव सांगू शकना, पण झाला किंवा जी फिगरा म्हाका हांवें जो क्वेश्चन घातलो ऑफिशियली फिगर दिल्या फिगरा दिल्यात तेच हांव उलयतां. मायकल बाब, तुमचे सरकार आशिल्ले त्यांना पर्यटन मंत्री तुमचं आशिल्लो आणि आज दुसरो पर्यटन मंत्री असा, दुसरे पक्षाचं असा, सरकार तुमचेच असा, रुलिंग कशी करून पळता? कारण ह्यो ज्यो गजाली असतात, कारण ताणी जरी ताणी 3 एक्झाम्पल सायट केली आपली मतदारसंघातली, पण देर मायट बी मेनी अदर प्रोजेक्ट लाईक दीस अक्रॉस गोवा जी अशी भानगडी झाली असतात. सो गव्हर्नमेंट एज अ रुलिंग एज अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी किती करतले हाचेर? सी, भानगडी म्हणजे दोन भाषेचे असतात, एक इंटेन्शनली करता म्हणजे जाणा जाऊन एस्टिमेट वाढवता आणि तिथून किती तरी पोषक खाता, त्या म्हणतात सारखे भानगडी. ह्यो जो बाब सोपटे म्हणता ऑनरेबल MLA-न जे आज विधानसभेन मांडला, म्हाका दिसता जो एस्टिमेट प्रिपेर जाल्लो त्यांना त्या कॉन्स्टिट्युएन्सीचो MLA आमचो चीफ मिनिस्टर आदलो लक्ष्मीकांत पार्सेकर, आणि त्याने धर तर एक सांगलेले धर तू हे टेबलाक सजावट करूंक जाय आणि किती करूंक जाय ते करू, तितून खूप गजाली तो सांगपाक त्या टायमार इसरलो, तो इसरलो आणि एस्टिमेट करपी आणि तेणी करूंक ना. धर तू लायट्स आसूं, तितून अंडरग्राउंड केबलिंग आसूं, तितून आणी किती जे टायल्स तेणी घातलेले ते त्याका पसंत येऊंक ना. धर तू 500 रुपयाचे घातलेले त्याका जाय आता 1500 टायल म्हणजे ऑर्डिनरी घातले, आता बसन पेवर्स
म्हणजे आय एम जस्ट गिविंग यू डिफरन्स. लोकल मेड पेवर्स अँड बसन पेवर्स देर इज अ डिफरन्स ऑफ अराउंड 800-900 बिकॉज दोज आर सँड ब्लास्टेड. सो दीज आर आयटम्स वीच आर एक्सपेन्सीव अँड वीच आर चीप. सो असे जो तर परतून टेंडर जाऊन जो तर रिएस्टिमेशन करीत म्हणजे व्हॉटएव्हर इज द डिफरन्स ऑफ दॅट अमाऊंट काढून जो तर विदाऊट एनी म्हणजे गव्हर्नमेंटाक सारखे दाखवून सेम इंजिनियर ई एस सी आणि चीफ इंजिनियरान जो तर ते एग्री जायत की दीस इज द रेट विच वॉज अलियर नाव इट इज कमिंग टू दीस ऑर दे मे बी इन्क्रीज इन द क्वांटम ऑफ वर्क. आय एम जस्ट टेलिंग यू टू डिफरंट थिंग्स. क्वांटिटी हॅज इन्क्रीज इन द सेम एरिया विदाऊट एक्सटेंडिंग. तुम्ही म्हणताय की टोटल फायनल एक्सपेंडिचर जो असा तो काहीच गैरवापर झाला सुद्धा वाढपास शकता. त्याचेर बाप सोपटे आता आमदार हा त्याने आख्खो एस्टिमेट चेक करूंक जाता. आख्खे आयटम चेक करूंक जाता कितले कितें पडटा. आणि जो तर खऱ्यांनीच जो तर तो म्हणटा पळय तसे 1 crore 40 lakhs ऑर 50 lakhs एक्स्ट्रा झाले ते खुंयसून येले एक्स्ट्रा तर त्याला दिसले की इथून भीतर गडबड हा जाल्यार त्याने डायरेक्ट लेटर करूंक जाता टू द विजिलन्स इन्क्वायरीज चीफ मिनिस्टर बसयतलो आणि 100% त्याचा रिझल्ट येतो. जर तर तो म्हणटा पळय तशी भानगडी हा जाल्यार आणि जो तर तो एक्स्ट्रा काम केल्ले हा आणि खऱ्यांनीच त्या कॉन्ट्रॅक्टराक फारीक करपाक या इट इज अ लेजिटिमेट तुमको पडटा हे किती असं पळयात. ऑनरेबल MLA जो हातून बऱ्यापैकी एक्सपर्ट बिकॉज ही इज फ्रॉम द कोस्टल बेल्ट ओनली आणि असली कामं आपली कॉन्स्टिट्युएंसी केलं आणि खरं सांगता हांव त्यांना एप्रिशिएट करता. जाऊ शकतं म्हणजे अदर पक्ष पण जे डायनामिझम त्याच्यानं हात जी धडाडी जी असा पळय त्याने दाखवले असं. हांवें 2 फावटी त्याच्या ऑफिसान वचून पळयलं आहे. ॲक्च्युअल त्याने प्लान जे केल्यात ते फुडल्या 50 वर्षाचो म्हणजे पुढे विचार करून ते व्यवस्थित केले प्लॅनिंग केला ताका अनुभव असा. पण सेम टाईम म्हाका एक त्याच्या लक्षात गोष्ट हाडूशी दिसता ती आज जर तो प्रोजेक्ट जर पळयलो जाल्यार यू मे से 80% कंप्लीट झाला अजून 20% काम पेंडींग असा. आता पळयात जे इस्टिमेट इन दॅट इज 5+ किती करोड केलो पळय आता तो 6.5 crore पावलो. तरी हांव जर म्हणटा 20% जे काम पेंडींग आहा आनीकय वाटू शकता तशें जाल्यार तुम्ही म्हणतात की सताचेर पावू शकता. कारण एक उदाहरण दिता माझ्या गावात ब्युटिफिकेशन ऑफ खाजन गुंडो बांध आज एक एक भानगड म्हाका मेळत आहा ते WRD मिनिस्टर हे तुमच्या डिपार्टमेंटासून. आता येता येता म्हाका तरुण भारत कोण रिपोर्टर थंय गेलो तो म्हाका फोन करून विचारता कितली वर्सां जाली तो बांध रिपेर करून. हांव म्हटलें एक कंप्लीट जाला एक कंप्लीट जावंकय ना. तर म्हणलो आमी पळयले तर अक्षरशः कोसळपाक गेल्या थोडे फातर बी कोसळ्यात. हांव म्हणलें फुडलो पावस येतलो पळय तेन्ना अर्दो तिकना जातलो तो म्हणजे क्वालिटी इतले 10.5 crore खर्च केलो ताचेर. आणि हेच म्हाका एक गजाल सांगात ह्यो गजाली तुम्ही जशी मायकल भवन म्हणा फाली विजिलन्सा म्हणा वरतले डेफिनेटली वरतलो. यू विल गो फॉर इन्क्वायरी येस. तसे माझ्या फ्रेंडान म्हटले की आय हॅव टू चेक द टोटल इस्टिमेट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट आणि म्हाका खरेच कळे I will definitely go. You will go for the you have to go with substance. Substance means tene ek check karta tene ek aplo engineer tene aplo ek engineer horani ani je estimation kela taka he is the MLA they will give him even if he is ruling or opposition he is entitled to get a set of the entire document of the tender tender process document tene check karuni jo tar taka dista ki he baba item inga boroila ani te galukut na ani te kaam sople टायल ऑलरेडी घातले आणि ते बरे टायल घालपाक आले ते घालूकच ना आणि आदल्याच टायलान काम केला आणि हिंगा कोण तरी पैसे हांग सोदता जाल्यार दॅट पर्सन वील कम इन टू ट्रबल. हू इज दॅट द इंजिनियर्स ऑफ द डिपार्टमेंट वील कम इन टू ट्रबल. सो दे वील स्पील द बीन्स इफ समबडी एल्स इज इन्वॉल्व. दुसरो जो मुद्दो हा तो आज सकाळी परत आयला तो नॅशनलायझेशनाचा आणि एक विषय सुरू झाला वास्कोची जेटी वेल्या जी MPT बांधता आणि थंय फिशरीज मिनिस्टरान उठून सांगले की आम्ही फक्त पैसे घालतात प्रोजेक्ट ते बांधतात सो आमचं तसं काही डायरेक्ट कंट्रोल ना म्हण. जेव्हा विधानसभे भीतर जेव्हा अशी स्टेटमेंट्स येतात त्यांना नॅशनलायझेशन ऑफ रिव्हर्सांचा इश्यू चालू असा लोकांक भंय दिसपाची न्ही. यांना एका जेटीचेर सरकार जर म्हणता की आमचं काय कंट्रोल ना म्हण नयांचेर तुम्ही कसं दवरतले. सी जेटी यूज करतले लोकल फिशरमॅन ओनर असलेले लोकल फिशरमॅन तिथून
कामदार कोणी असू शकता भायले एनीवेअर फ्रॉम इंडिया, बट जेटी जी आहे त्याचा वापर जातलो लोकल फिशरमॅन, म्हणजे इट विल बी विदिन द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट. मिनिस्टरांनी ती चुकीची गजाल, म्हणजे चूक माका हे दिसतं की ही डीड नॉट हॅव द नॉलेज ऑफ दॅट पर्टिक्युलर, डो द ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर लँड इज एम्पिटी, बट टेक्निकली अँड पॉझेशन ऑफ दॅट जेटी विल बी गिवन टू द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे आम्ही चलयलेली ती फिशरीज विल हॅव डायरेक्ट कंट्रोल ऑन द जेटी, ऑन द रनिंग ऑफ द जेटी. विषय किती आहे कारण एमपीटी बरोबरचो हाजे पहिलीचो जो गोयकारांचो आणि इवन राज्य सरकारचो अनुभव असा तो किती सारखो बरो सारखो कोझी कोझी गुडी गुडी ना नी ना, दॅट इज ऑन अदर इश्यूज. हियर वी आर टॉकिंग अबाउट जनरल इज देर. फाल्यां जेन्ना नॅशनलायझेशन ऑफ रिवर्स म्हणटा आमी, ताजी नोडल एजन्सी एमपीटी न्ही. सी नॅशनलायझेशन ऑफ रिवर्स म्हणून ना सगळे इंडिया, गोवा इज अ पार्ट ऑफ इंडिया. आता तुम्ही म्हणूंक सोदता ते हांव म्हाका कळता, तुम्ही उलयता पळय ते कोलाचो इश्यू आहा तितून आनी केल्लो इश्यू आहा आनी कसलो इश्यू, बट सी द आमचो जो हक आहा गोंयकारांचो, जो गोंय सरकाराचो जो हक आहा जे रिवरांचेर, तो आमी आमचे कडेन सांबाळून दवरपाक जाय. आतां सेंट्रलान जो एक्ट केला, एमेंडमेंट केला, वो आमचे रिवर्स भितर घेतल्या, दॅट इज द एक्ट ऑफ द पार्लमेंट. पार्लमेंट इज सुप्रीम, एब्सोल्युटली दे मेक द लॉ. आमी कशे गोवा स्टेट, गोवा स्टेट लॉ कोत्ता, आमी अमेंडमेंट करून आमी कझिनो दिले. कोणे दिले? गोवा स्टेट गव्हर्नमेंटान दिले, सेंट्रलान दिवंक ना. आमी कझिनो दिले रिवरीन, कित्याक दिले? आमी अमेंडमेंट हाडले. बरोबर. वी से वी ब्रॉड द अमेंडमेंट इन द गॅम्बलिंग ऍक्ट अँड वी अलाउड इट टू बी कॅझिनो इन अ शिप. केन्नाच ना. एक गजल सांगा, असेंब्ली इज इन सेशन. नो नो, आय वॉन्ट पार्लमेंट इज अ ऍक्ट. यू गुड यू ब्रॉट अप द इश्यू अँड बिकॉज यू आर अ सीजन लेजिस्लेटर अँड असेंब्ली इज इन सेशन, आय वॉन्ट टू आस्क यू दिस क्वेश्चन. फाली समजा हे कॅझिनोच्या बाबतीत झाले न्ही, फाली समजा गोय सरकारक असोच एक ऍक्ट अमेंड करपाक जाय आणि मांडवी भीतर आणि कितीतरी हाडपाक जाय फॉर द बेटरमेंट ऑफ गोवा. तुम्ही हाडपाक शकतले आफ्टर दिस टाइम ऑन अ टेक्निकल पॉइंट, विल स्टेट गव्हर्नमेंट बी एबल टू लेजिस्लेट अबाउट इट्स रिवर्स वन्स वी साइन द एमओयू? सी एमओयू चेर किते हा ते आमका पहिले पोहोचे पडतले. एमओयू ऍक्ट इज सुप्रीम. लेट मी ब्रिंग माय पॉइंट इज वेदर स्टेट गव्हर्नमेंट विल बी एबल टू लेजिस्लेट. नो नो, ऍक्ट इज सुप्रीम, बट एमओयू साइंड बाय द सेंटर अँड द स्टेट विल डायवल्ज सम पॉवर्स टू स्टेट. नो, वी विल हॅव द एनओसी गिविंग पॉवर्स, मीन्स करेक्ट वॉट प्रोजेक्ट्स आर गुड फॉर द स्टेट बट विल नॉट बी एबल टू लेजिस्लेट, वॉट आर बॅड फॉर द स्टेट बट वी वोंट बी एबल टू लेजिस्लेट अबाउट अवर ओन रिवर्स. No, there it is a technical question what you're putting. Yes, I am on a very technical aspect. Yeah, so legislation powers amchakode ha ata as far as the state is concerned, but ami jo tar kide karung sakta at tumhi itles munta kide sadyak jar phalik kendra kide karpachi zale, you are talking about the six rivers. So state cha permission ashivay kay karpa javchi na. State has to give NOC. Okay, ye patta tumka. State has to give. You agree with this justification? Prayat, नॅशनलायझेशन ऑफ रिवर, म्हाका दिसता हांवें अजून एमओयू अजून सगळे जण रावल्यात. एमओयू कितें असतो? द इन्फॉर्मेशन वॉट हॅव रिसिव्ड त्याच्या हातूंच्यान सांगता की एकदा रिवरीचे नॅशनलायझेशन झाले आमचो गोंयकाराचो आणि गोंयच्या सरकाराचो कंट्रोल ताचेर उरपाक ना. मुख्यमंत्री म्हणटा की थ्रू एमओयू वो कंट्रोल उरतलो. स्टेटीच्या एनओसी शिवाय तरी काय काम करपाक जावची ना ही भूमिका सरकार घेता. नाही, पण सरकार भूमिका घेतलो, पण तो जी भूमिका जो आम्ही स्टँड घेतलो ते सेंट्रल गव्हर्नमेंटान एक्सेप्ट करपाक जाय. तुम्ही म्हणता की कायद्यान ताका काय अर्थ असतो नसतलो. आता आम्ही हे सांग विचारूंक शकता की नॅशनल वॉटरवेज ऍक्ट 2016 जे आता त्यांच्यानी मांडलो तितून आमचे सगळे रिवरी घेतल्यो. एज वी आर हियर इन गोवा, त्यांनी ऑलरेडी आमचे रिवरी घेतल्यो.
आता ते आमच्याकडे एमओयू साईन करू शकता. ऑलरेडी घेतल्यो, घेऊपाचे हा तसे काय ना घेतल्यो. त्यात बिझनेसचे नाव तुम्हाला विचारू शकता. आमच्यो रिवरी त्यांच्यानी घेतलं म्हणतात तुम्ही, कसं घेतलं? ना ना, सी, गोवा इज अ पार्ट ऑफ इंडिया. गोवा बिंग पार्ट ऑफ इंडिया, बट बिफोर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ वॉटरवेज ऑर वॉट एव्हर इट इज दे हॅव टेकन, आय एम नॉट ओव्हर हिअर टू सपोर्ट ऑर दिस थिंग एनीबडी ऑर टू से दॅट वॉट दे हॅव डन इज राईट ऑर रॉंग, बट आय एम टॉकिंग अबाउट द ऍक्ट, आय एम टॉकिंग अबाउट आवर कॉन्स्टिट्यूशन. इन द कॉन्स्टिट्यूशन गोवा इज पार्ट, आमची वी आर पार्ट ऑफ इंडिया. सो वेन वी टॉक अबाउट इंडिया, no doubt we are from Goa, we have to protect our motherland, it is our part of Goa, but finally we are part of India. Already wa act zalo, ata in the interest of the state, amcho state cho interest dhurun ami to MOU koso karcho ani koso karun sign karcho. Maga dista yecher sagle amdarani, saglyancho tajer bhor aspad hai. Na na, sagle amdarani, not only the ruling. I'm not talking about the chief minister, I'm also talking about the other parties. गोयकारपणाची पार्टी हा, मागीर एमजीपी हा, मागीर इंडिपेंडंट्स हा, सगळे तुमच्या बरोबर. ये ना ना, येच सगळे जण, या सगळ्यांचे सरकार तुमचे. ना ना, लेट मी बाहेर तेचा. ना ना, लेट मी रिमाइंड मिस्टर सोपटे, यू आर नॉट देयर इन द असेंब्ली. येचेर भरपूर बाबा झालो हा, सगळ्यांनी ओपोज केले ड्यूरिंग लास्ट 10 इयर. पण नाऊ देयर आर अलायन्स पार्टनर्स. ना ना, सगळ्यांनी ओपोज केले. त्यांना इंडिपेंडंट असलो बाप विजय सरदेसाय, रोहन खोंटे, सगळ्यांनी ओपोज केले. आम्ही त्यांना उलयले, आम्ही उलयले, म्हणजे असे उलोव ना की हे जावपाक जाय म्हणून. आम्ही म्हटलेले, आम्ही गोयकार, आमचे रिवरी जाऊ कितें असू, आम्ही सामावपाक जाय. बट नाव दे हॅव ऑलरेडी टेकन, त्यांचा मुद्दा असा सेंटर हॅज ऑलरेडी टेकन, नाव लेट देम हॅव इट अँड वी विल नॉट हॅव एनी कंट्रोल. असे कितें आम्ही करपाचे? मायकल वाजे म्हणणे कितें, झालं नाही ते ऑलरेडी ऍक्ट झालो. आता तुम्ही विरोधकांनी हे नका नका म्हणून बोवाळा मारची परस, एमओयू कसा असतो ते सांगचे, ताजेर इनपुट्स दिवचे. एमओयू, सो लेट अस कन्सल्ट द टॉप लॉयर्स ऑफ इंडिया, लेट अस कन्सल्ट द टॉप लॉयर्स ऑफ गोवा. मायकल बाब, तुमचं आर्ग्युमेंट किती आहे की हे नका नका म्हणची परस, एमओयू कसा असतो हाजेर तकली खर्च करूया. ऑल दिस थिंग, पण तुम्ही म्हटले तसे बेस्ट ऍड करता हा. जे मनीस तुम्ही म्हटले तसे फाटल्या असेंब्लीस भरपूर विरोध करताले, खुबशा गोष्टीचे, खुबशा मुद्द्याचे करताले. आज सगळे एका थायल्यात, आज तेच मुद्दे मला दिसतं अस पर माय नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, दे विल नॉट अलाउ इट टू जस्ट डिसाइड. See, they are part of this government. No, they are part of this government. Whether it is Goa Forward, whether it is Rohan Khote, whether it is MGP. No, MGP was with us. See, now I am talking about these two factors. Goa Forward and Mr. Goa. Je muntale ki aami goyankara adira. Aami aiz muntate aamcha wangada ha. I am very happy that they are part of this government. But whatever we are doing for the state of Goa, teni आज आमच्या वांगडा जे रावले गोयचे इंटरेस्ट सपोर्टात जावपाक दिवचे ना. सो वी हॅव टू सी दॅट द इंटरेस्ट ऑफ द गोवन पीपल इज प्रोटेक्टेड. तुमचा प्रश्न किती? फॉर द इंटरेस्ट ऑफ गोवा मान्य करता, गोवा मीन्स अवर गोवन. आम्ही हे सगळ्यो गोष्टी फायनल व्हरतात. एक वर्षा पहिली आम्ही बारीक गोयकार जे असतात, फॉर एक्झाम्पल तुमकां सांगता, रिवर म्हणटकच माझी शापोरा रिवर हा, त्या शापोरा रिवरीचेर आज म्हाका दिसता कितलेशेच गरीब फिशरमॅन आपले डेलीचे ब्रेड बटर. माझं क्वेश्चन, स्पेसिफिक क्वेश्चन, हे सगळ्यो करता असताना आम्ही सेंट्रलाच्योच सगळ्यो गोष्टी ऐकल्यो काय? आमचे गोयकार, आम्ही गोंय गोयकार गोयकार पण म्हणटा पळय, त्या गोयकारांक आम्ही सांभाळले, तेंकां आम्ही विश्वासांत केन्ना घेतले? ते फिशरमॅन जे असतात, जे डेली न्हंयन वचून होडी घेऊन वचून जाल्यार आणि किती घेऊन वचून दे डेलीचे किती अर्निंग म्हाका तेचे मेळटात, त्या गरीब लोकांचे आम्ही विचार केन्ना करतले? काय हे नॅशनलायझेशन रिवर जे आम्ही म्हणतात करपाक, जे स्वतः MOU जे सायन करपाचे असा, हे फक्त अज पर माय नॉलेज कितलेशे मिलियन टन्स ऑफ कोल. आता पळयात, म्हाजी ते सायडीच्यान तेरेखोल न्हंय आहा, तेरेखोल न्हंयेन आता कितें कितें तरी ती ड्रॅगिंग करून
एक फोट केले कोळशाचे बोटी गेले हो, खाली झाले थंय म्हाका दिसता हो भंय जो आसा पळय गोंयकाराच्या मनान पर्टिक्युलर बारीक लोकांच्या मनान हो आमी पयली काडून उडोवपाक जाय क्लियर टेक्निकल इशू बिकॉज हे सामको जेन्युइन मॅटर्स सारके अगेन ऑन टेक्निकल इशू बिकॉज अल्टिमेटली तो MOU मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडींग ते ताका इन फ्रंट ऑफ दॅट लॉ तुम्ही म्हणतात की स्टेट गव्हर्नमेंटाक पॉवर असतले हे असतले बट अल्टिमेटली इट्स अ मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडींग डज इट मीन त्या मेमोरेंडम MOU-तल्यान जस्ट टू गेट क्लॅरिटी की फाल्यां स्टेट गव्हर्नमेंटाक कितें वेटो पॉवर असतलो की सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट कितें तरी करपाक सोदता जर कितें अशें समथींग वीच मायट नॉट बी फिटींग इन द इंट्रस्ट ऑफ गोवा मायट फीट इन द इंट्रस्ट ऑफ इंडिया आय एम व्हेरी क्लियर मायट फीट इन द इंट्रस्ट ऑफ इंडिया बट मायट नॉट फीट इन आमगे ल्हान इकॉनॉमी बारीक फिशरमॅन आसा तांच्या इंट्रस्टां भितर बसना जाल्यार स्टेट गव्हर्नमेंटाक कितें विटो पॉवर आसतलो टू से नो ऑर ते म्हणटले आमी तुगे म्हणणें आयकून घेतलां बट दीस इज इन द इंट्रस्ट ऑफ द ओवरऑल कंट्री सो वी कॅनॉट कन्सिडर इट हे ही भुमिका घेवपाक केंद्र सरकार स्वतंत्र आसतलें आय फील MOU शूड हॅव द पॉवर that the state government is the final decision maker whatever proposal comes from the center state has to finalize it then only it goes forward without that without that no it is too much to ask in a MOU no legally it has to be like that see it is what you know our state is a very small state our state amche population poi amche udok sube jani land kami ha ani yacher jo tor boro कितें तरी आमी हे करूंक सोदता बिकॉज दीस इज आवर नॅचरल ब्युटी यू वील प्रेस एंड वी शुड फॉर अ क्लॉज लाइक दिस वी शुड कीप दिस फायनल से नो नो वी शुड कीप दिस ब्युटी फॉर फ्युचर जनरेशन फॉर जनरेशन नेक्स्ट एंड नेक्स्ट सो बिकॉज दीस इज केप्ट टू अस बाय आवर ग्रेट ग्रेट ग्रँड फादर फॉर द क्लॉज लाइक दिस The natural beauty cannot be compromised for any will type of development. Will you press for a clause like 100% this? 100% I will press not only me. I am appealing to all the 40 MLAs. Yeah. That they no, should because press. Because it is memorandum of understanding. No, no. All 40 MLAs. I have MLAs. Doubts how forcefully it can be enforced. Legally. Hey, Prayat, maka ek tumka yaad karin se dista. Ami, amche government khai fail ho vata te. For example, jeta, aaj sakai taji discussion zale. Parat aam tiyad mudde jere ta. जस्ट एज अ एग्जाम्पल आतां पळयात कोस्टल बेल्ट जशें मायकल बाबाक आहात तसो मांद्रे कोस्टली 4 पंचायतीन कोस्टल बेल्ट आहा आमी म्हणटात खूब घोशणा करतात की वी हॅव टू प्रोमोट टुरिजम इन गोवा टुरिस्ट भरपूर येतात फॉरेनरय येतात इंडियनय भरपूर येतात म्हाका एक सांगात म्हाका आमदार जावन 9 महिने जाले ताचे पयलीं बिचाचे टॉयलेट चेंजींग रूम बाथरूम प्रपोजल झालो टेंडर झाले वीच कम्स टू 4.27 crores आमच्या एक CM-न 2-3 जाग्यार नाले फुडले पण आज स्टकअप खंय जाला जाणा CRZ NOC मेळना एक उदाहरण दिता तुमकां फॉर पब्लीक इंट्रेस्ट टू बुस्ट टुरिजम इन अवर गोवा जस्ट लिसन टू मी आमकां गेली 9 महिने जाय म्हाका ताच्या पयलीं सुरवात जाली अजूनय मेळना वेर एज कोणय एक बिल्डर येता जागो घेता पळय पळय रिटर्न एग्जाम्पल म्हजेशी फायलत आसा सगळे क्लियरन्स मेळटा 27 February 2017 तो एप्लिकेशन करता वीथ CRG February 28 आनी एक मार्चाक तेका CRZ NOC दिता म्हणजे म्हाका सांगपाचे इतलेच आसा म्हाका जे सांगपाचे आहा आमी लोकां खातीर कितले म्हणटात की बारीक मनशाचे कोण पळयना व्हडली कॉर्पोरेट्स येतली ह्या तुमगेले कायद्याचो फायदो घेतली बारीक मनीस थंयच उरतलो आनी ही कॉर्पोरेट येवन मागीर कोळशाची बाबतीत किंवा आनी खंयच्याय बाबतीत अल्टिमेटली नो आय वील जस्ट करेक्ट हिम ऑन दिस कोस्टल रेग्युलेशन झोन हेचेर अमेंडमेंट येयल्लो आहा CRZ नोटिफिकेशन ऑफ 1991 आनी तेजे उपरांत वेरियस नोटिफिकेशन्स येयल्या अमेंडमेंट जाल्या आनी लेटस्ट अमेंडमेंट ऑफ 2011 जे जाले आनी मागीर आनी एक 2049 अमेंडमेंट जाले इन दीस वी हॅव सीन दॅट लोकल इंट्रस्ट जो आहा आमचो
फिशरमॅनचो असूं ऑर शॅक ओनर्सचो असूं ऑर ट्रेडिशनल शॅक ओनर्स असूं ऑर प्रायव्हेट शॅक ओनर्स, हिंका आम्ही रिलीफ दिल्ले आहा. आय हॅव फॉट फॉर देम, आय हॅव इवन गॉन टू द सेंटर. सो लेट मी ब्रिंग टू द नोटीस ऑफ द ऑनरेबल एमएलए. सी, पाच एनओसी हायेन हाडल्यो माझ्या कॉन्स्टिट्युएंट. तांचो भय किती असा की जनरल किद्याक जाणा तू एनओसी मिळवले आमकां अमेंडमेंटाचेर ही एनओसी बरयल्ले आहा की इन्फ्रास्ट्रक्चर सच एज टॉयलेट्स, चेंजिंग रूम, शावर रूम आर परमिटेड विद इन नो डेव्हलपमेंट झोन. नो डेव्हलपमेंट झोन इज राईट ऑन द बीच. बीचाक तेकोन तुवें टॉयलेट, चेंजिंग रूम, शावर रूम बांधूंक जाय. एक्सेप्ट इन टर्टल नेस्टिंग एरिया. एक्सेप्ट इन टर्टल नेस्टिंग एरिया. कोणें तरी ताचे फाटीक लागूंक जाय आनी ती एनओसी हाडपाक जाय. बिईंग एमएलए ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंसी हांव तुका सांगता, वेरी बिगिनींग म्हाका दिसता 3 फावटी सगळ्या ऑफिसरांक व्हरून सगळे दाखयले. अजून जायना, अजून जायना. पळय जस्ट 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 पळय, कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी आनी मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी म्हणजे गोंयांत येता. बरोबर. आमचो मायकल बाब सांगता ताणें 5 एनओसी हाडल्यो. सो हाडले. वाय नॉट इन मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी? इन्फॉर्मेशन सेंटर बांधले. आतां क्लब टिटोचे सगळ्या आनीक टॉयलेट बांदप, थंय एनओसी हाडले आमी. कलंगूट बीचार एनओसी हाडली, थंय बांदलो. ना तशें कांय ना. कांदोली हाडले, कांदोली हाडली, कांदोली काम स्टार्ट जालें. पण एक सांगता तुमकां, आमचो ट्युरिजम मिनिस्टर जो आसा हो पेडणे कॉन्स्टिट्युएंसी म्हणजे पेडणे तालुक्यात दोनच आता तरी अजून येना एनओसी. मिनिस्टर ट्युरिजम पेडणेचो आसून सुद्दा म्हाका अजब दिसता अजून ऑनरेबल एमएलएचे ऑलरेडी सगळो प्रोसिजर कंप्लीट जाऊन त्याचा टेंडर झालं, त्याची वर्क ऑर्डरही दिली. त्यांचे मेन फॉलोअपाक उरले त्याचे एनओसी फ्रॉम जीसीडीएम येऊक ना. बट आय विल अश्युअर हिम दॅट इन नेक्स्ट वीक आय विल गो असेंब्ली सोपले तो हीच. हांव येता थिंगा. कित्याक दिना ती म्हाका पळोवपाक जाय? एक्सेप्ट टर्टल नेस्टिंग एरिया. एक्सेप्ट टर्टल नेस्टिंग एरिया. ओके, देयर इज वन पार्ट ऑफ द बिकॉज देयर इज क्लियर नोटिफिकेशन. नोबडी कॅन डिनाय. ओके, क्लियर नोटिफिकेशन. मायकल बाब, म्हजो वेळ सारको सोपला. म्हाका लास्ट एकच गजाल सांगात जी ताणी इश्यू रेज केल्लो बरो, की सामान्य मनशाक जेन्ना परमिशन जाय आसतात तेन्ना मेळना, पण व्हडलो जेन्ना कॉर्पोरेशन येता तेन्ना सगळीं परमिशन मेळटा. विदिन टू डेज हे नॅशनलायझेशनाची बाबतीत जावपा ना मू. सी, एज लॉंग एज देर आर गुड पीपल in the legislative assembly. You have to define good. See, I'm again saying, good people, he is also very good. As long as there are good people of Goa, he is fighting for his constituency. As long as there are good people in the legislative assembly and there are good people outside the legislative assembly also. Yeah. I'm not a good mujhe kalle. Genuine. Who are genuine for the cause of environment, for the cause of people. Do mere ne for the, for to protect Goa or for Goans. Yeah. तो मेरेन जावचें ना. कांयच जावपाचें ना. हांव इतल्याचेर थांबता. म्हजो वेळ सारको सोंपला. म्हाका दिसता अल्टिमेटली प्रत्येक गोंयकाराचे मनाक एकच इच्छा आसता, टू अपील टू द गुडनेस इन द हार्ट ऑफ इट्स लिडर्स. एंड लिडर्स आर सिटींग इन द असेंब्ली. द गुडनेस जो आसा तो दिसचो, ती कळकळ दिसची, ती सेन्सिटिविटी दिसची, सगळ्या कडच्यान दिसची, विरोधका कडच्यानूय दिसची आनी एक रुलिंगा कडच्यानूय दिसची. इतलीच मागता, पयलो ब्रेकओवर ह्या अधिवेशनाचा हांगा सोपयता. तुम्ही आयले, इतली बरे तरेन मतं मांडली. थँक्स अ लॉट पवित्रा स्टुडंट. नमस्कार. हांव तुका